हाय सगळ्यांना, आता अबुधाबीचे दर्शन चालू झाले माझे व्हिडिओमधून. आता मी चालली एका पार्कला, तर हे अबुधाबी म्हटलं दाखवावं थोडं तुम्हाला कसं दिसते. उंच उंच बिल्डिंग, शांत शांत रस्ते, आरामात सगळ्या गाड्या चालल्या आहेत, पण मी फास्टमध्ये पळवती आहे. आता आपण पोचू एका पार्कला, दाखवते तुम्हाला पार्क कसं आहे ते. पोचलोच. गुड इव्हनिंग सगळ्यांना, परत खूप दिवसाने व्हिडिओ. आता मी अबुधाबीला आली आहे, त्याच्यामुळे मी म्हटलं आज इकडचं काहीतरी दाखवावं. तर आता इकडे थंडी चालू झाली आहे, त्याच्यामुळे डेल्मा पार्क म्हणून एक आहे इकडे अबुधाबीला. खूप छान पार्क आहे. मी पण फर्स्ट टाईम आली या साईडला. या साईडला थोडं सिटीपासून थोडंसं लांब आहे आणि खूप छान आहे इकडे खेळायला मुलांना. आणि सध्या क्लायमेट खूप छान आहे, खूप छान आहे. तुम्ही बघू शकता मस्त म्हणजे केस उडत आहेत. म्हणजे इकडे थंड वातावरण आहे. इन शॉर्ट आता बाहेर फिरायला वगैरे खूप छान आहे. इतके दिवस व्हिडिओ नव्हते कारण की खूप कंटाळा यायचा, खूप ऊन असायचं, 45 डिग्री प्लस. आणि आता खूप छान प्लेझंट असं छानसं वातावरण आहे, म्हणून परत माझे व्हिडिओज चालू होतील. परत नवीन नवीन गोष्टी अबुधाबीच्या मी तुम्हाला दाखवेल. सो आज म्हटलं सुरुवात करावी डेल्मा पार्कपासून. आणि तुम्ही पण सांगा मला पार्क कसा वाटला आणि तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी आवडल्या. आणि व्हिडिओ बघताय ना माझे, तर बघत नसाल तर प्लीज बघा आणि पूर्ण बघा व्हिडिओ. आणि मला कमेंट करत जावा, मला आवडतात यूट्यूबवरच्या माझ्या व्हिडिओजच्या कमेंट. म्हणजे मला सजेशन्स मिळतात त्याच्यातून, खूप लोकं बऱ्याच काही गोष्टी सांगतात. तर तुम्ही पण मला सांगत जावा, त्याच्यामुळे मला कळेल की अजून काय काय तुम्हाला बघायचं आहे. आणि थँक्यू सगळ्यांना, मला इंस्टाग्रामवरती आता 1,10,000 माझे फॉलोअर्स झालेत. आणि असाच मला यूट्यूबला पण सपोर्ट द्या आणि यूट्यूबवरती पण माझे सगळे व्हिडिओज बघा. आणि जर काही तुम्हाला नवीन व्हिडिओजमध्ये सजेशन्स द्यायचे असतील तर नक्की मला कमेंट कळवा. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा जास्तीत जास्त व्हिडिओ. आणि काय नाही, बस एवढंच. आणि व्हिडिओ पूर्ण बघा खरंच. हा आहे डेल्मा पार्कचा एंट्रन्स, बघू शकता तुम्ही किती छानपैकी त्यांनी सगळ्या सिटिंग अरेंजमेंट केल्या आहेत. इकडे मुलांना काही खायचं वगैरे असेल तर त्याच्यासाठी कॅफे वगैरे आहे, म्हणजे स्नॅक्स वगैरे काही मुलांना जर भूक लागली तर त्याच्यासाठी एंट्रन्सला हे इकडे कॅफे आहेत. हा आहे मॅप, म्हटलं जरा मॅप बघावा जेणेकरून कोणती गोष्ट राहायला नको. पूर्णपणे केवढा मोठा पार्क आहे हा तो पण बघून घेते काय काय फॅसिलिटीज आहे त्याच्यामध्ये. ही आहे इकडे सिटिंग अरेंजमेंट. हा ओपन एरिया आहे, काही लोक इकडे स्केटिंग्स वगैरे करतात, सायकलिंग वगैरे चालवतात, वॉकला वगैरे इथे बरीच लोक येतात, त्याच्यामुळे हा असा ओपन एरिया आहे. आणि आता संध्याकाळ झाली इकडे. आता ॲक्च्युली हिवाळा चालू आहे त्याच्यामुळे सूर्य लवकर मावळतो. आत्ता इकडे संध्याकाळचे 4:30 वाजलेत. या साईडला जो एरिया आहे तो पूर्णपणे लहान मुलांसाठी आहे, त्यांच्या ॲक्टिव्हिटीज आहेत. इकडे आता बरेच फॅमिलीज वगैरे येतात, मस्त एन्जॉय करतात कारण खूप थंड वातावरण आहे, छान वाटतं. आणि तुम्ही ऑब्झर्व केलंच असेल कारण खूप लोकांना असं वाटतं इकडे वाळू आहे फक्त, तर वाळू नाही आहे इकडे. बघा ग्रीनरी पण आहे, प्रत्येक पार्कच्या बाहेर मोठी मोठी झाडं आहेत, त्या लोकांनी तेवढेच ग्रीनरी पण जपलेली आहे. आणि बरेचसे पॅरेंट्स वगैरे पण आता येतात इकडे संध्याकाळी. मोस्ट ऑफ खूप जणं काही ना काहीतरी स्नॅक्स वगैरे घेऊन येतात किंवा डिनर वगैरे घेऊन येतात, ते इथेच जेवतात आणि मगच घरी जातात. बरेचसे असे लोक येतात इकडे फॅमिलीज जे पार्कमध्ये प्रेफर करतात मस्त क्लायमेटमध्ये. बऱ्याचशा पार्कमध्ये तुम्ही ह्या ॲक्टिव्हिटीज बघितल्याच असतील लहान मुलांसाठी, ते इथेही आहेत त्या ॲक्टिव्हिटीज. मुलांना आउटडोर गेम्स वगैरे सगळे काही आहेत. आणि इकडे बरेचसे पॅरेंट्स येतात, काही लोकांचे मेड्स वगैरे आहेत जे मुलांना घेऊन येतात.
खूप लोकांना असं वाटतं की इकडे काय नाही आहे, पण नाही, इथे बऱ्याचशा अशा छान छान गोष्टी आहेत आणि डेल्मा पार्क पण खूप छान आहे. पण इकडे एवढं एक आहे, जेव्हा पण तुम्ही जेव्हा तुमच्या मुलांना वगैरे काही घेऊन याल, त्यावेळी स्वतःच्या मुलांची जबाबदारी तुम्ही स्वतःच घ्यायची आहे. इकडे असं ह्या बाबतीत आपली स्वतःची जबाबदारी असते. आता मस्त ईश्वरीचं खेळणं चाललं आहे. या साईडला जे आहेत ते मोठ्या लोकांच्या ॲक्टिव्हिटीज आहेत, बॅडमिंटन, परत या साईडला बास्केटबॉल वगैरे खेळत आहेत. इथे मोस्ट ऑफ सगळे मोठ्या मुलांच्या ॲक्टिव्हिटीज आहेत या साईडला, आणि त्या साईडला लहान मुलांच्या आहेत, जेणेकरून या पार्कमध्ये कोणत्याही एजची लोकं येऊन इन्जॉय वगैरे करू शकतात. आणि या साईडला थोडं एक्सरसाइज झोन आहे, ज्यांना कोणाला ॲक्टिव्हिटीज वगैरे काही एक्सरसाइज वगैरे करायचे असतात आउटडोर, तर ते पण आहे तिकडे. रॉक क्लाइम्बिंग वगैरे पण आहे. इकडे बघा, वरती त्या बसलेल्या आहेत. इथे बरेचसे लोक येतात आणि असे वरती येतात, मस्त ब्रेकफास्ट सकाळी येतात ते लोक, जे काही लोक संध्याकाळी येतात ते इव्हनिंग स्नॅक्स, काही लोक डिनरपर्यंत पण थांबतात इकडे. घरातूनच चेअर वगैरे घेऊन येतात, प्रॉपर चटई वगैरे घेऊन येतात आणि बसतात इकडे मस्त खात पीत, कारण क्लायमेट खूप छान असतं. आत्ता इकडे फाउंटन, वॉटर फाउंटन चालू होतं, मी आली आणि बंद झालं. आता आपण एक टर्न घेऊया. झालं चालू. हा असा म्हणजे असं बोलतात ना, संध्याकाळचा व्ह्यू आहे आणि मी रात्रीचा व्ह्यू पण दाखवते तुम्हाला, रात्री पण हे कसं दिसतंय काय. कारण बरेचसे लोकांना असं वाटतं की इकडे पार्क 5 वाजेपर्यंत वगैरे, तर नाही, इकडे पार्क 9 वाजेपर्यंत वगैरे 10 वाजेपर्यंत चालू असतात. आणि हे पार्क पण खूप छान आहे. अबुधाबीमध्ये भरपूर असे पार्क आहेत, एक 10 मिनटा 15 मिनटावरती एक एक पार्क आहेच. हा आहे संध्याकाळचा रात्रीचा व्ह्यू. तर तुम्ही मला सांगा कसं वाटलं तुम्हाला, आणि माझे व्हिडिओज बघत राहा, जेवढं जमेल तेवढं लाईक करत जावा, शेअर करत जावा आणि पूर्ण व्हिडिओ बघत जावा, आणि प्लीज कमेंट पण करत जावा, तर मला कळेल की तुम्ही माझे व्हिडिओ बघताय, अजून काही तुम्हाला त्याच्यामध्ये चेंजेस हवे असतील किंवा अजून काही गोष्टी तुम्हाला बघायच्या असतील अबुधाबीच्या, तर नक्की सांगा. खरंच